मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अन्य ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली आज पहाटेच्या दरम्यान पुणेकडून मुंबईकडे जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने ट्रक पहिल्या लेनवर पलटी झाला सदर अप अपघातात ट्रक मधील चालक व दोन सह प्रवासी हे केबिन मध्ये अडकून होते त्यांना आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा आणि बोरघाट पोलीस यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले जखमींना गंभीर दुखापती झाल्याने पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्सने पवणा ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे औषधोपचाराकरिता रवाना केले अपघात झालेल्या ट्रक मध्ये काचेचे सामान असल्याने सर्वत्र रस्त्यावर काचा पसरल्या त्या सर्व बाजूला गेल्या नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली मात्र या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या